गाइस बघू शकता ढोल तशा पथक सुद्धा सज्ज झालेला आहे. हॅलो, हाय, नमस्ते, नमस्कार, राम राम मंडळी. तर कसं काय मजेत ना मी करण. आज पुन्हा एकदा थेट परेल मधून तुमचं सर्वांचं आपल्या आपुलकीच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो, ज्याचं नाव आहे सफर कोकणातली. पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलोय तो सुद्धा परेल मधून, कारण की आज आहे 15 ऑगस्ट. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचनंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज आहे परेल वर्षामधून अजून एका गणपती बाप्पाचं आगमन. ते सुद्धा 10वीचा सुख करतात. सो क्राऊड हळूहळू वाढत चाललाय आणि आता मी सुद्धा आलोय आणि आता ढोल ताशा पथक वगैरे सगळी रेडी झालेली आहेत. तर चला आपण जाऊया आता वर्कशॉपमध्ये आणि बघूया की कुठपर्यंत तयारी चालू झालेली आहे. सो आता मी वर्कशॉपच्या मागे आहे कारण की तिकडे खूप क्राऊड झाला. ढोल ताशा पथक वगैरे सगळे आले, सगळे सज्ज झाले. तर चला बघूया काय मजा मस्ती होते. लेट्स गो. बघू शकता ढोल तशा पथक सुद्धा सज्ज झालेला आहे. नारायणकर बघू शकता आणि इकडून गणपती बाप्पा आपले बाहेर येणार आहेत आणि पोलीस कर्मचारी सुद्धा सज्ज झालेले आहेत आपले लाठी काठी घेऊन. त्यांनी चालू केलंय आपलं रेग्युलर काम. तर तिकडे बघू शकता Thank you.
काय जाता आपण बघितला धारावीचा शुभ करता आणि आता लगेच पाठोपाठ त्याच वर्कशॉप मधून बाहेर पडलाय कुर्ल्याचा गणपती. सो आपण पुन्हा एकदा मागे चालू जस्ट बाहेरच पडलाय गणपती. फायनली आपलं ब्लॉग कम्प्लीट झालाय. आता धारावीचा सुख करता आणि कुर्ल्याचा महाराजा हे दोन गणपती आपण आज आपल्याला बघायला मिळाले. खूप जास्त क्राऊड होता कारण की पहिला जो गणपती निघाला धारावीचा सुख करता त्याला तर खूप जास्त क्राऊड होता कारण की कसं झालं पोलीस वगैरे सगळे एकदम लाठीचार्ज चालू झाला त्याच्यामुळे मी पुढे होतो तिथून आलो मागे एकदम त्याच्यामुळे मला लांबून शूट घ्यावं लागलं. कुर्ल्याचा महाराजा अगदी जवळून घेतला बट त्याची एंट्री झाल्यानंतर मी घेतला. बाकी ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा. सफर कोकणातल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात हिसकिस करू नका जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत काळजी घ्या, आनंद रहा, बाय.